नमस्कार, मी मनोज पोत्राजी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोडी. घुगुस वार्डातील वार्ड क्रमांक 2 मधील झाडे लेआउट परिसरातील मोठ्या नालीमधून गावातील सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना मलेरिया, डेंग्यू, कावीळ यासारखे आजार होत आहे व याच नाल्यामुळे लहान मोठे अपघात सुद्धा घडून येत आहे. त्या नालीवर झाकण बसविण्यात यावे किंवा तिला भूमिगत नाली बनविण्यात यावी याकरिता युवासेना तालुका प्रमुख हेमराज भाऊ बावणे यांनी ग्रामपंचायत येथे निवेदन देऊन मागणी केली आहे. जय महाराष्ट्र. घुगुस येथील वार्ड क्रमांक 2 इथे ते कम से कम 10 ते 15 वर्षापासून सतत एक नाला ओपन आहे. तो इतका खूप मोठा नाला आहे की त्याच्यामध्ये सतत अपघात होत राहते. छोटे मुले कधी पडत राहते, कधी गाडी चालत राहते, कधी झोपलं त्याही पडत राहते. आणि त्या नाल्यामध्ये म्हणलं तर खूप इतका मोठा नाला आहे का त्याच्यामध्ये अपघात इतकं कधी जीवहानी होऊ शकते. त्या संदर्भात आम्ही ग्रामपंचायतीत आज निवेदन सादर करण्यात आलं आहे आणि ग्रामपंचायतीला एक आवाहन पण केलं आम्ही. अन्यथा 15 दिवसाच्या आतमध्ये जर त्याचा काही पाठपुरावा तुम्ही केला नाही तर अन्यथा शिवसेना घुगुसतर्फे खूप मोठं इथं आंदोलन करण्यात येणार आहे. आणि समस्त गावकरी बी आमच्या त्या वार्ड क्रमांक 2 मधले बी नागरिक आमच्यासोबत आहे. आणि याच अनुषंगाने त्याने ग्रामपंचायतीला आमची एक आग्रहाची विनंती आहे का सदर त्या ग्राम नाल्याचं विल्हेवाट लावावं, त्याला एक तर झाकण लावण्यात यावं, त्याने त्याच्याबरोबर बंदोबस्त करण्यात यावं, नाही तर शिवसेनातर्फे इथं भव्य आंदोलन. ग्रामपंचायतला निवेदन देत आहे की आम्हाला नालीबद्दल काहीतरी कॉन्क्रीट वगैरे टाकून द्या. आमची छोटी छोटी मुले त्या नाली जवळून खेळतात, पडतात, जायला त्रास होत आहे. दरवर्षी निवेदन ग्रामपंचायतला येत आहे पण कोणीही लक्ष देत नाही. गावामधल्या छोट्या छोट्या नाल्यांमध्ये झाकण होत आहे पण तेवढी गावातली मोठी नाली असून कोणीही नालीमध्ये झाकण नाही टाकत आहे किंवा येऊन बघत सुद्धा नाही. तर याचा आम्हाला 15 दिवसात निर्णय पाहिजे. नाली मोठी नाली मोठी आहे आणि रोड लहान आहे तर जाण्याला खूप त्रास होते. कितीतरी लोक त्यामध्ये पडत आहे, छोटे छोटे मुले खेळत आहेत ते सुद्धा पडत आहे. तर यामध्ये आम्हाला लवकरात लवकर निर्णय पाहिजे. नाही म्हटलं तरी 2 ऍक्सिडेंट आम्ही बघतोय. एक तसाच एक मुलगा राहते, गाडीने जातो, त्याने तो सुद्धा 3-4 वेळी पडलेला आहे. त्याच्याकडे पल्सर गाडी आहे आणि लहान लहान मुले. हा आमचा लहान अजय जय, हा जय सुद्धा ह्या इथंच पडला. याची आईला सुद्धा माहिती आहे. म्हणजे मित्रांनो बघा काय कंडिशन आहे की ग्रामपंचायतली सगळ्यात मोठी नाली, नाही म्हटलं तरी 3 नाल्यांचा संगम म्हणून ही नाली ओळखली जाते. आणि या नालीला सुद्धा काहीच प्रोटेक्शन नाही आहे. आम्ही प्रकाश बोबडेला, आदरणीय आमचे सरपंच साहेब त्यांना सुद्धा, आदरणीय देवराव दादाला, काँग्रेस कमिटीला सुद्धा आम्ही कितीदा निवेदन दिले. येथून माझा वडील पडला, मरता वाचला, माहित आहे का किती लोक पडले. 15 दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास घुगुस शिवसेनेतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना चेतन बोबडे, कोमल ठाकरे, मयूर झाडे, अविनाश बुटले, महेश शेंडे, महेश किन्नाके, वनवास फुलकर, रवी कामतवार, शरद झाडे, सर्व शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी व समस्त शिवसैनिक व वार्ड क्रमांक 2 मधील महिला शिल्पा झाडे, अंजुषा मारवते, तबस्सुम बानो, नगमा सिद्दीकी, मंदा फुलकर, नसरीन बानो, गुलनास कुरेशी ही सर्व मंडळी उपस्थित होती. माझं चंद्रपूरसाठी हनीफ शेख, घुगुस. अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.